पक्षी फांदी आल्यानंतरही घाबरत नाही. झाडावर बसलेला पक्षी फांदी आल्यानंतरही घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर जास्त विश्वास असतो, तर स्वतःच्या पंखावर जास्त विश्वास असतो. खूपच छान वैशाली, खूपच छान. धन्यवाद प्रेक्षक मित्रांनो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी कधी तर रात्री लाईट येणार असल्यास तर मग त्याला रात्री झोप मिळत नाही. तर असाच एक शेतकरी आपल्या दुःखाची तक्रार करत आहे. तर त्याचं दुःख कोण कोण ऐकून घेत आहे आणि त्यावर काय काय उपाय सांगत आहे ते आपण एका अभिनयातून पाहणार आहोत. अभिनयाचे नाव आहे मी शेतकरी बोलतोय. यातील कलाकार आहे अनंता घुले, कांचन रणे, आदिनाथ घुले, सचिन गायकर, हनुमान रणे, अभिषेक रणे. तर पाहूया मी शेतकरी. शेतात राब राब कष्ट करणारा, या सर्व जीवांच्या अन्नाची सोय करणारा, या काया मातीचा एकुलता एक मुलगा शेतकरी बोलतोय. अरे कुणी माझं दुःख ऐकून घेणार आहे का? या सृष्टीचा मालक कुणीतरी आहे का? मी माझं गाऱ्हाण कुणाला सांगू? कोणी या गरीब बिचारा शेतकऱ्याच्या दुःखाची नोंद घ्या. बोल बाळा, काय म्हणणं आहे तुझं? कोण आहात आपण? अरे बाळा, तू रोज जिच्या मांडीवर खेळतो तीच मी धरणी माता आहे. सांग बाळा तुझं दुःख. हे धरणी माते, बरं झालं तू भेटली. तुम्ही असं का करता? जून एके वर्षी खूप पीक देतात आणि एके वर्षी मी केलेला खर्च सुद्धा देत नाहीत, असं का करता? अरे बाळा, सृष्टीचा मालक ईश्वर आहे, मी नाही. तोची सृष्टी चालवतो, तो तुला कधीच उपाशी ठेवत नाही. तू जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा तुला त्याने जगवलं, बाहेर आल्या आल्या तुझ्या दुधाची सोय केली, इतकी तुझी तो काळजी घेतो. एके वर्षी जमीन नाही पिकली तर काय झालं, दुसऱ्या वर्षी तो तुला भरघोस पीक देऊन मागची तूट भरून काढतो. बाळा, तुला जीवन जगण्यासाठी ते काही कमी करत नाही, परंतु तू नको ते व्यसन, नको त्या सवयी लावून घेशील तर ते काहीही करू शकणार नाही. हे धरणी माते, तू म्हणतेस तेही खरंय, पण त्या पावसाचं काय? तोही आम्हाला खूप सतावतो. बोल शेतकरी राजा, काय म्हणणं आहे तुझं? कोण आहात आपण? मी ओळखलं नाही. आताच नाव घेतलंस आणि लगेच विसरलास. मी वरुण राज आहे, पाऊस आहे. हे वरुण देवता, बरं झालं तुम्ही भेटला. तुम्ही असं का करता? जून महिन्यात आम्ही तुमची सारखी वाट बघतो आणि तुम्ही तिकडच गायब होतात. बर बर, आले ना आले की भलते जोरात येतात, समजवून येतात, नाहीतर ते माझे चिट्टा सुद्धा पडत नाही, असं दुःख का देतात? अरे राजा, तू अगदी भोळा आहेस. या सृष्टीचा मालक मी नाही, ईश्वर आहे. आम्ही तुम्ही सर्व त्याचेच आहोत. एवढंच मालक जसं सांगतात तसं मी ऐकतो. मला इथं कमी इथं जास्त कधीच करता येत नाही, परंतु तुला यही सांगतो त्याच्या जवळ न्यायच आहे, तो कुणावरही अन्याय करत नाही. आपण सर्वजण त्याचेच आहोत, तो फार दयाळू आहे. मग माझे शेतकरी बांधव आत्महत्या करतात तेव्हा त्याला त्याची दया येत नाही का? अरे राजा, तो जीवनदाता आहे. जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच देतो, परंतु माणूस नको त्या इच्छा आशा करतो. बर, ती इच्छा पूर्ण झाली तर त्याचा लोभ वाढतो आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याचा राग वाढतो. त्यामुळे तो अविचाराने आपली ऐपत नसताना कर्ज काढतो, नको त्या ठिकाणी खर्च करतो. कधी मोठेपणात तर कधी राजकारणात तर कधी व्यसनात. मग काय, एक तर त्याच्या गळ्या कापतो नाहीतर स्वतः गळफास घेतो. हे वरून देवता, तुम्ही म्हणता ते खरंय, पण त्या व्यापारीच काय, आमच्याकडे माल असला की एकदम कमी भाव असतो आणि आमचा माल संपला की एकदम भाव वाढतो.
बोला बोला शेतकरी बाबा काय म्हणतात तुम्ही विचारायच्या अगोदर सांगता मी व्यापारी आहे. हे व्यापारी दादा बर झालं तुम्ही भेटलात. अहो व्यापारी दादा आम्ही त्या मालव्यासाठी रात्री बेरात्री मेहनत करतो त्या मालव्याला लेकरासारखं जपतो आणि तुमच्याकडे आणलं की तुम्ही बेभाव विकता हे बरोबर आहे का? अहो शेतकरी बाबा तुमचे कष्ट आणि तुमची मेहनत हे जाणून आहे मी. परंतु तुम्हाला सांगितलं या सुरतीचा मालक ईश्वरच आहे मी नाही. अहो बाबा अहो बाबा मी फक्त ह्याच आणि ऐकायचं काम करतो. अहो व्यापारी दादा तुम्ही म्हणतात तेही खरं आहे पण आपल्या शासनाचं काय? आपले मुख्यमंत्री साहेब निश्चित आश्वासन देतात बोला शेतकरी मित्रा काय म्हणतोस? समज ओळखलं मी यांना कपड्यावरून ओळखलं. हे आमचे मुख्यमंत्री साहेबच असणार. अहो मुख्यमंत्री साहेब निवडणुकीच्या काळात तुम्ही आमच्या घरी चकला मारून तुमची चप्पल जिंकून जाते. शेतकऱ्याचं असं करू शेतकऱ्याचं तसं करू शेतकऱ्याच्या मालाला असा भाव देऊ शेतकऱ्याच्या मालाला तसा भाव देऊ आणि एकदा का निवडणूक झाली की समद विसरून जाता. हे बरोबर आहे का? अरे शेतकरी मित्रा तुला या अगोदर तिघांनी सांगितलं की या सृष्टीचा मालक ईश्वर आहे. अरे मी नाही. अरे शेतकरी मित्रा मलाही वाटत तुझा खूप फायदा करावा परंतु मी काय करणार सर्व काय निर्णय देणारा तोच आहे. अरे शेतकरी मित्रा सध्याच्या काळात शेतकरी असण्यास नाटक करणारे जास्त झाले आहेत. खरा शेतकरी तो कधीच रडत नाही आणि तो आत्महत्याही करत नाही कारण त्याला ईश्वरावर पूर्ण विश्वास असतो. त्याला माहित आहे की ईश्वर मला व माझ्या कुटुंबाला काहीच कमी पडू देणार नाही. हे मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणतात तेही खरे पण मला या सृष्टीचा मालक एकदा ईश्वराला भेटायचंय. बोल शेतकरी वस्ता काय म्हणणं आहे? तुम्ही देवच आहात ना? होय मी देवच आहे परंतु नुसता देव नाही तर देवाचाही देव आहे. या सृष्टीचा मालक आहे मलाच ईश्वर म्हणतात. माझ्या सत्तेनी सर्व जगाची रहाटी चालते. माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. अहो देवा शेतकरी खूप कष्ट करतो त्याच्या मानाने त्याला त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे आमचे शेतकरी बांधव आत्महत्या करतात. याच काय कारण असू शकत? मी हेच प्रश्न धरणी मातेला वरुण देवाला व्यापारी दादाला आणि मुख्यमंत्री साहेबांना विचारले त्या सर्वांनी तुमच्याकडेच बोट दाखवलं. आता तुम्ही तरी सांगा असं कोणतं पाप आम्ही केलं आहे की आमच्याच नशिबी हे दुःख आले आहेत. हे भगवत्सा मी सृष्टी तयार करतानाच तिला चालवण्यासाठी काही नियम तयार केले आहे. ते असे मी मनुष्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. जोपर्यंत त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत मी त्याच्या कुठल्याही कर्मात हस्तक्षेप करत नाही. मग त्याने चांगले करू अथवा वाईट करू शास्त्र विहित करू अथवा निषिद्ध करू पाप करू अथवा पुण्य करू परंतु मी त्याचा सर्व हिशोब लेखी स्वरूपात ठेवतो आणि जेव्हा त्याचं आयुष्य संपवत तेव्हा त्याचा हिशोब त्याला दाखवतो आणि मग त्यावरून त्याच सुख दुःख ठरत. आता तूच सांग कुणी कुणाला सुख दिलं? अरे बाबा ज्याने त्याने चांगले कर्म करून सुख विकत घेतलं आणि वाईट कर्म करून दुःख विकत घेतलं. तू जे कर्म करतोस त्यालाच मी मालक केले आहे. त्यामुळे कर्म विचारपूर्वक करावं कारण उद्या तेच आपलं सुख दुःख बनून येणार आहे. बघ तुला पडतं का? कारण खरं पचवायला खूप ताकद लागते. शेतकरी वस्ता तुझं कल्याण असो. मला समजलं देवा मला समजलं. बाबरीच्या झाडाला आंबे कुठून येणार? तिला तर काटे देणार. आजपासून मी कुणाला लढणार नाही कुणालाही माझं गारानं सांगणार नाही. मी माझ्या वाटेला आलेलं का इमानदारीने करणार. जय जवान जय किसान.